भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज सगळीकडे देशभक्तीपर गीतं, देशभक्तीपर सिनेमे प्रदर्शित होत आहेत. पण एक काळ असा होता की ज्यावेळी स्वातंत्र्य, देशभक्ती, भारत माता हे शब्द उच्चारण्याची मुभा देखील नव्हती. आणि अशा परिस्थितीत कृष्णाजी पंत खाडीलकर यांनी गुलामगिरीवर टीका करणारं नाटक कीचकवत हे नाटक रंगमंचावर आणलं. नमस्कार, मी सागरिका सावंत आणि तुम्ही पाहताय अल्ट्रा मराठी न्यूज. एकीकडे स्वातंत्र्य चळवळीला वेग आला होता तर दुसरीकडे ही स्वातंत्र्य चळवळ जनमानसात म्हणावी तशी रुजत नव्हती. म्हणूनच खाडीलकरांनी हे गुलामगिरीवर टीका करणारं नाटक रंगमंचावर आणलं. हे संपूर्ण नाटक महाभारताच्या अज्ञातवासाच्या कालखंडात घडतं. या नाटकामध्ये युधिष्ठिर म्हणजेच कंकभट हा मवाळ मतवादी नेत्याच्या रूपात होता, तर भीम म्हणजे वल्लभ हा जहाल मतवादी नेत्याच्या रूपात होता. आणि या दोघांच्या भांडणामध्ये हतबल झालेली द्रौपदी म्हणजेच भारतमाता आणि तिच्यावर मुजोरपणे अत्याचार करून तिला बंदी बनवण्याचा प्रयत्न करणारा कीचक म्हणजेच ब्रिटिश अशी पात्र खाडीलकरांनी या नाटकात रंगवली होती. युधिष्ठिर जेव्हा द्रौपदीला कीचकाच्या नाट्यशाळेत जायला भाग पाडतो तेव्हा द्रौपदीच्या तोंडचे उद्गार गुलामगिरीत काही दिवस व्यतीत केल्यानंतर गुलामगिरीतच मजा वाटू लागते हे द्रौपदीचे उद्गार लोकांना जणू काही भारतमातेचेच उद्गार वाटत असत. यामुळेच ब्रिटिशांनी या नाटकावर बंदी आणली होती. एवढंच नाही तर लंडनच्या टाइम्समध्ये आणि भारतातील टाइम्स ऑफ इंडियामध्ये दक्षिणेतील राजद्रोहाचा प्रचार करणारे नाटक या नावाने बरेच अग्रलेखही प्रसिद्ध करण्यात आले होते. यावरच ब्रिटिशांचं समाधान झालं नाही, त्यामुळे त्यांनी कीचकवत नाटकाच्या सर्व प्रती जप्त करण्याचे आदेश दिले होते. आणि अखेरीस 1926 रोजी या नाटकावरील बंदी उठली. मात्र तोपर्यंत भारतीय राजकारणाचं स्वरूप फार बदलून गेलं होतं. मात्र या नाटकाने सामान्य लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम केलं होतं. मराठी मनोरंजन विश्वाचं आणि मराठी रंगभूमीचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान विशेष उल्लेखनीय होतं. मराठी मनोरंजन विश्वातली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहत राहा अल्ट्रा मराठी बज. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.